नमस्कार, मी आदित्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात. आज आपण थोडं परत इंडियन असं काहीतरी शिकणार आहोत ज्याचं नाव आहे पंचामृती केक. प्रत्यक्षात कसं करायचं हे आज आपण इथे बघूया. लागणारं साहित्य: रवा 100 ग्रॅम, दही 100 ग्रॅम, साजूक तूप 100 ग्रॅम, साखर 50 ग्रॅम, मध 50 ग्रॅम, दूध 50 ग्रॅम, मिल्कमेड 25 ग्रॅम आणि वेलचीची पावडर 10 ग्रॅम. आता आपण हा केक करूया. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपण हे साजूक तूप वापरणार आहोत. हे साजूक तूप जे आहे हे घरी केलेलं साजूक तूप आहे. हे आपल्याला पूर्ण 100 ग्रॅम लागणार आहे. हे आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं याच्यामध्ये आणि आपण हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे केकचं. मी हे संपूर्ण तूप घेतलेलं आहे आणि नंतर ह्या तुपामध्ये आपण साखर घालणार आहोत. साखर आहे 50 ग्रॅम. ही पूर्ण साखर मी याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे या तुपामध्ये आणि नंतर मी याला बीट करणार आहे. बीटिंगसाठी आपण जे घरी आपलं साधारण एक बीटर असतं ते वापरूया आणि हे तूप आणि साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडं ह्या केकबद्दल जाणून घेऊया आपण सगळेजणांनी. पंचामृत म्हणजे काय आणि हे कधी बनवलं जातं, हे कशासाठी वापरतात. सो पंचामृत इज बेसिकली 5 वेगवेगळ्या प्रकारची अमृतं, ज्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने अमृत असं म्हणण्यात आलेलं आहे आपल्या भारतीय खाद्यपद्धतीमध्ये, त्याला म्हणतात पंचामृत. आणि ह्या पंचामृतात काय येतं नक्की, तर दही, दूध, तूप, साखर आणि मध ही 5 वेगवेगळ्या प्रकारचे अमृत आपण पकडले, म्हणजे आपण आपल्या पुराण काळापासून त्यांना त्या पद्धतीचा दर्जा देत आलेलो आहे. तर त्या इन्ग्रेडियंट्सना वापरून, त्या साहित्याला वापरून जो केक केला जातो तो पंचामृती केक. तर त्यामुळे आता आपण त्या पद्धतीचा केक करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तूप आणि साखर या दोन गोष्टी एकत्र करून घेतलेल्या आहेत. आता तूप आणि साखर, मी साखर थोडी कमी वापरली कारण की ह्याच्यात मधाचा गोडवा असणार आहे. मध हा याच्या म्हणजे ह्या पूर्ण केकमधला एक अतिशय महत्त्वाचा असं साहित्य आहे, त्यामुळे आपण मध तर वापरणारच आहोत, पण साखरसुद्धा गरजेची आहे कारण की तेही एक पंचामृताचा भाग आहे. तर आता आधी आपण ह्याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यात लगेचच आपण दही घालून घेऊया. दही 100 ग्रॅम 100 ml आहे. मी पूर्ण 100 ml दही याच्यात वापरणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे ही, कारण की तुम्ही बघायला गेलात तर अशा पद्धतीचा विचार थोडा वेगळा आहे की पंचामृतांचा पूर्ण वापर करून एखादा केक होणं शक्य आहे का, तर हो ते शक्य आणि ते आपण आता करतो आहे. तर त्याच्यासाठी आता आपण याच्यामध्ये मिल्कमेड ऍड केलं. मिल्कमेड काय पंचामृताचा भाग नक्कीच नाही आहे, पण त्याची गरज आहे आपल्याला, कारण हे जे मिल्कमेड आहे हे एका प्रकारचं प्रोटीन असतं आणि ते आपल्याला केकला एक प्रकारची जी आकार असतो तो या मिल्कमेडमुळे येतो. तर आपण त्यामुळे मिल्कमेड ऍड केलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की आता हे मिश्रण कसं एकजीव झालंय आणि असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे त्याला मस्त. मी त्याला कंटिन्युअसली बीट करतोय कारण की साखर जेवढी त्याच्यातली विरघळेल किंवा त्याच्यामध्ये जेवढी ती मिक्स होईल तेवढं चांगलं आहे. आता मी याच्यामध्ये हा मध घालणार आहे. मधाचा एक वेगळाच रंग आहे तो याला घातल्यानंतर येणार आहे. जेवढा मध शुद्ध असतो तेवढा त्याचा रंग अतिशय गडद आणि डार्क असतो, त्यामुळे आपल्याला शुद्ध मधाची ही एक ओळख आहे की त्याने रंग अतिशय लवकर असा पालटून जातो. तुम्ही बघाल माझ्या बॅटरचा रंग पूर्णपणे बदललेला आहे मध घातल्यानंतर, कारण की अतिशय शुद्ध मध आहे. आता मी याच्यात चिमूटभर अशी वेलची पावडर घालून घेणार आहे आणि
सगळ्यात शेवटी म्हणजे दुधाच्या आधी मी याच्यात रवा घालून घेणार आहे. दूध सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण असं आहे की जी एक ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी असते केक बॅटरला ती आपण दुधाने ॲडजस्ट करू शकतो, त्यामुळे मी आधी ह्याच्यामध्ये रवा घालून घेणार आहे. रव्याने ह्या बॅटर एकदा किती घट्ट होतं याचा अंदाज आला की मग मी थोड्या प्रमाणात त्याच्यात दूध घालून घेणार आहे. आता आपण हा रवा या मिश्रणामध्ये ॲड करूया. सगळा रवा एकदम केला तरी काही हरकत नाही आहे. आपण सावकाश रवा याच्यात ऍड करून घेऊया. हे बॅटर पूर्णपणे घट्ट होईल, जाड होईल, तर त्या पद्धतीचं म्हणजे ते लक्षात ठेवून आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालणार आहोत. संपूर्ण बाजूने कडा ह्याचा साफ करून घेतोय. आणि मी याच्यात परत थोडं दूध घालणार आहे. साधारण 50 ml दूध याच्यामध्ये मी घालणार आहे. जर 50 ml दूध याच्यामध्ये गेलेलं आहे मी हे मिश्रण केकच्या भांड्यात ठेवणार आहे. माझं केकचं भांड तयार आहे. हे जे मिश्रण आहे हे या केकच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. केकचं जे भांड असतं त्याला तुम्ही ग्रीसिंग आणि डस्टिंग करून घ्या. ग्रीसिंग आणि डस्टिंग म्हणजे नक्की काय, तर ग्रीसिंग आणि डस्टिंग म्हणजे ग्रीसिंग हे तेलाने कुठल्याही प्रकारच्या स्निग्ध पदार्थांनी आपण त्याला लावून घेऊन मग त्याच्यानंतर मैदा वरवरून भुरभुरून घेतला की एक प्रकारचं कोटिंग तयार होतं, एक प्रकारचे लेअर तयार होते ज्याच्यामुळे आपला केक त्याला चिकटत नाही. तर आता आपलं हे केकचं बॅटर रेडी, ते आपण ओव्हनमध्ये ठेवूया. हा केक साधारण 170 डिग्री सेल्सिअसला आपल्याला परत 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करायचं. आपला पंचामृती केक ओव्हनमध्ये बेक होतोय, तोपर्यंत आपण पुढची जी रेसिपी आहे ती आपण करून घेऊया. त्याच्या जी पुढची रेसिपी आहे ती आहे ट्रायकलर्ड पॅनाकोटा. आता ही थोडी इटालियन रेसिपी आहे. पॅनाकोटा हा इटालियन पदार्थ आहे. तर आता आपण बघूया कसा करायचा हा पॅनाकोटा. पॅनाकोटा जनरली खूप सिम्पल असतो, प्लेन असतो, व्हाईट असतो, पण आज आपण हा 3 वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि कलरमध्ये करूया. तर त्याच्यासाठी लागणारं आपल्याला जे साहित्य आहे त्याच्यामध्ये दूध 100 ml, क्रीम 100 ml, जिलेटिन 15 ग्रॅम, खस सिरप 20 ml, 10 ml केशर वेलची अर्क, व्हॅनिला एसन्स 10 ml, साखर 30 ग्रॅम. आता आपण बघूया की हे पॅनाकोटा कसं तयार करायचं. पॅनाकोटा तयार करण्यासाठी आपल्याला आधी दूध लागणार आहे आणि दूध आपल्याला थोडं कोमट करून घ्यावं लागणार आहे. तर सगळ्यात आधी मी दूध गरम करून घेणार आहे. जास्त त्याला गरम करायचं नाही आहे, तापवायचं नाही आहे. तापवायचं नाही याचं कारण त्याला साय येते आणि आपल्याला ती साय नको आहे. त्यामुळे मी दूध तापवणार नाही आहे जास्त, पण त्याला कोमट करून घेणार आहे जेणेकरून त्याच्यात साखर लवकर विरघळून जाईल. आता मी हे 100 ml दूध आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे जिलेटिन जे आहे हे पावडर फॉर्ममध्ये येतं, तुम्ही बघू शकाल हे पावडर फॉर्ममध्ये. तर हे जिलेटिन आपल्याला सोक करायला लागतं पाण्यामध्ये. तर सोक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण त्याला 1-3 मिनटं आपण त्याला सोक करायला ठेवायचं आहे. तर मी आधी त्या जिलेटिनला मी असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून त्या जिलेटिनच्या गाठी होणार नाही. आणि मग नंतर मी हे जिलेटिन असंच बाजूला ठेवून मी त्याला सोक करायला ठेवणार आहे. हे जिलेटिन 1-2 मिनटात सोक होईल. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. हे मेल्ट करण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये 5-7 सेकंद याला ठेवलं तरी ते छान असं मेल्ट होतं, एकजीव होतं, त्याचं चांगलं लिक्विड तयार होतं आणि ते लिक्विड आपण पॅनाकोटासाठी वापरू शकतो. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही त्यांनी लगेच काही घाबरण्याची गरज नाही आहे.
तुम्ही हे डबल बॉयलरवर पण करू शकता. उकळत्या पाण्यावर जर का तुम्ही अशी चहाची वाटी धरली तरीही तेच होईल. तुम्ही आता बघू शकाल की त्याच्यात जे घातलेलं पाणी होतं ते पूर्णपणे त्या जिलेटिननी सोक केलं आहे आणि त्याच्याशी एक घट्ट अशी एक कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर आता मी हे असंच्या असं मायक्रोवेव्हमध्ये ठेवून ह्याला पातळ करून घेणार आहे. पण ह्याला अजून 2 मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही. तोपर्यंत आपण दुधाचं काय झालं बघूया. दूध तापलेलं आहे, मला एवढंच गरम दूध हवं आहे, ह्याच्यापेक्षा मला गरम नको आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि मी हे दूध या मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतो आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी साखर ऍड करणार आहे. ही मी माझी साखर ह्याच्यात घातलेली आहे. पूर्ण साखर लागणार आहे ह्याच्यामध्ये. खूप कमी असं गोड असतं आहे, हलका गोडवा असतो याला, फार गोड नसतं आहे. तर आता मी ही साखर ह्याच्यामध्ये विरघळवून घेतो आहे. 2 मिनटात साखर विरघळेल, फार कमी क्वांटिटी आहे, वेळ नाही लागणार, त्यामुळे पटकन होणार आहे. याला सेट करावं लागतं रेफ्रिजरेटरमध्ये. हा पदार्थ खूप सोपा आहे करायला. तुम्ही एक लक्षात घ्या की हा थोडा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे, म्हणजे इटालियन असल्यामुळे याच्यामध्ये फारसा गोडवा येणार नाही. ह्याच्यामध्ये मी जे फ्लेवर्स ॲड करतोय हे मी ॲडिशन करतोय, मी फ्युजन करतोय. कारण की केशर वेलचीचा अर्क आणि पॅनाकोटा ह्या 2 गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. केशर आणि वेलची ह्या दोन्ही खूपच भारतीय पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि पॅनाकोटा हा इटालियन पदार्थ आहे. हे अशा 2 गोष्टींचं एकत्र कॉम्बिनेशन फ्युजन करण्याचा प्रयत्न करतोय. जनरली पॅनाकोटाचे फ्लेवर चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला असेच असतात, पण मी थोडे वेगळ्या पद्धतीने करतोय. याने एक छान असा आपल्या भारताचा तिरंगा सुद्धा तयार होऊ शकतो जर का हे तसं कॉम्बिनेशन आहे म्हणून. तर आता हे माझं झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे क्रीम ॲड करून घेतो आहे. एकदम गरम दुधात क्रीम ॲड करू नका, नाहीतर क्रीम आणि दूध हे दोन्ही एकदम गरम दुधात ॲड केलं तर ते फाटण्याची शक्यता असेल. म्हणून आपण एकदम गरम दुधात क्रीम ॲड करणार नाही आहोत. तर आता मी क्रीम ॲड करून घेतो. हे थोडं कोमट झालं आहे दूध माझं. तुम्ही ह्याच्यात सगळं क्रीम ऍड केलंय. आता मी जिलेटिन मेल्ट करून घेतो. तुम्ही बघू शकता जिलेटिन बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे. ते असं मेल्ट झालेलं असलं तरी ते पूर्णपणे मेल्ट झालेलं नाही आहे. त्याला आपण पूर्णपणे मेल्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी, साधारण थंड पाणी घेऊन आपण त्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्याचं लिक्विड होतं आणि त्याच्या आतमध्ये जे आपले छोटे छोटे ग्रॅन्युअल्स असतात, छोटे छोटे दाणे असतात, ते दाणे पूर्णपणे विरघळून त्याचं एकजीव असं लिक्विड तयार व्हायला पाहिजे, त्याचं मिश्रण तयार व्हायला पाहिजे. ह्या दृष्टीने आपल्याला त्याला मेल्ट करावं लागतं. म्हणून त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं हातानेच. तर मी आता ह्याला असं चमच्याच्या मदतीने याचं एकजीव असं मिश्रण तयार करून घेणार आहे. ग्रॅन्युअल जर का तसेच्या तसे राहिले तर ते परत तुमच्या पॅनाकोटामध्ये तसेच्या तसे लागतात, त्यामुळे ते आपल्याला पूर्ण विरघळून घ्यावे लागतील. आपण तसेच्या तसे त्याच्यामध्ये ॲड नाही करू शकत, नाहीतर मग ते नंतर आपण जेव्हा ते त्याची चव घेतो तेव्हा ते आपल्या दाताखाली येऊ शकतात. तुम्ही ह्याला पूर्ण आणि हे दोन्ही मिश्रण हे सारख्या टेम्परेचरवर असणं गरजेचं आहे. तुम्ही एक थंड एक गरम असं नाही ॲड करू शकत. तुम्ही काहीतरी एक गरम एक थंड असं ॲड केलं तर एक तर जिलेटिन सेट होणार नाही किंवा जिलेटिनचे गोळे होतील. तर ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही कुठलीची काळजी घ्यावी लागेल. आता हे माझं बऱ्यापैकी अजून गरम आहे. तोपर्यंत मी ह्याला असं बाजूला ठेवून एकदा साखर विरघळली आहे का बघतो. ह्याच्यातली साखर पूर्ण विरघळली आहे, मला कुठेही खाली साखर दिसत नाही आहे. सो आता हे माझं पॅनाकोटाचं मिश्रण रेडी आहे. तर मी ह्याच्यात हळूहळू जिलेटिन ॲड करतो. मी एकदम जिलेटिन ॲड नाही करणार कारण की मग जिलेटिनचे तुकडे होऊ शकतात. तर मी ह्याच्यामध्ये हळूहळू जिलेटिन ॲड करतो. 1 चमचा जिलेटिन ॲड करून मी लगेच त्याला व्यवस्थित ढवळून घेणार आहे. आणि आता उरलेलं सगळं जिलेटिन मी ॲड करतो. आता ह्याच्यात जिलेटिन पण झालेलं आहे घालून. आता माझं ही बेसिक जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त वेगवेगळे फ्लेवर ॲड करणार आहोत आपण. व्हॅनिला हा का घातलाय तर एक काहीतरी फ्लेवर असला पाहिजे, नुसता दुधाचा फ्लेवर चांगला लागत नाही म्हणून आपण त्याच्यात व्हॅनिला करणार. बाकी ही 3 वेगवेगळी मिश्रणं मी तयार करून घेणार आहे. तर आता आपण या पॅनाकोटाचे वेगवेगळे फ्लेवर्स तयार करून घेऊया. फ्लेवर्स तयार करण्यासाठी आधी मी या 2 बोलमधनं
जेवढी क्वांटिटी गरजेची आहे तेवढं मी काढून घेतो. हे बेसिक मिश्रण तयार आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारचे फ्लेवर्स ॲड करू त्या पद्धतीचा पॅनाकोटा तयार होईल. म्हणजे आता ह्याच्यात जर का मी स्ट्रॉबेरीचा क्रश घातला तर स्ट्रॉबेरी पॅनाकोटा झाला, मँगो घातला तर मँगो पॅनाकोटा होईल, चॉकलेट फ्लेवर घातला तर चॉकलेट पॅनाकोटा होईल. अशा पद्धतीने पॅनाकोटा बनवला जातो. आज आपण थोडे वेगळे फ्लेवर वापरतो आहे. मी आता हे इक्वल मिक्सर काढून घेतलं आहे तीन वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये. तर हे तीन माझे वेगवेगळे भाग तयार झालेले आहेत. ह्याच्यात मी आता एक एक करून फ्लेवर ॲड करणार आहे आणि त्याला मिक्स करून घेणार आहे. फॉर एक्झाम्पल आता हा सगळ्यात पहिला जो फ्लेवर आहे हा आहे केशर वेलची अर्क. हा केशर आणि वेलचीचा अर्क आहे ज्याने माझ्याकडे ऑरेंज कलर येणार आहे. तर मी हा केशर वेलची अर्क ह्याच्यात घालीन आणि नंतर ह्या मिश्रणाला पूर्ण नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जिथपर्यंत रंग येत नाही आहे. तुम्ही बघाल की आता ह्याला एक हलका रंग आलेला आहे ऑरेंज असा. तर आता हे आपलं एक मिश्रण तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये मी केशर वेलची अर्क वापरलेला आहे. खूप चांगला असा डार्क केशरी रंग आलेला नाही आहे पण ते नॅचरल असल्यामुळे त्याचा जेवढा रंग उतरू शकतो तेवढा त्याच्यात उतरलेला आहे आणि तो खूप छान दिसतो आहे. आता आपण पुढच्या कलरकडे जाऊया ज्याच्यात मी वापरतो आहे खस सिरप. वाळ्याचं जे सिरप असतं ते मी वापरतो आहे. तर हा वाळ्याचा सिरप म्हणजे वाळ्याचा जो रंग असतो तो हिरवा असतो तर त्यामुळे वाळ्याचा रंग चांगला येईल. आणि हा सुद्धा मी नॅचरलच कलर वापरतो आहे, कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर यूज करत नाही आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आर्टिफिशियल किती धोकादायक असतं, त्यामुळे फार आर्टिफिशियल कलर न वापरता मी ह्याच्यामध्ये परत एकदा असा हा जो आहे हा वाळ्याचाच रंग वापरलेला आहे. हा तयार झालेला आपला हिरवा रंग आणि आता हा जो आहे हा आहे आपला पांढरा रंग. ह्याला काहीच करायचं नाही, ह्याच्यात मी फक्त थोडासा व्हॅनिला एसन्स घालतो आहे तो सुद्धा फ्लेवरसाठी, कारण की व्हॅनिला एसन्समुळे एक चांगला फ्लेवर येतो. तर आता आपण ह्या व्हॅनिला एसन्स घालून ह्याला फक्त मिक्स करून घेऊया आणि मग आपण आपला पांढरा रंग तयार झालेला आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या मी वेगवेगळ्या ग्लासेसमधनं सेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आपल्याला ग्लासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो कलर असतो म्हणजे हिरवा रंग, हिरवा रंग मला आधी खाली सेट करून तो फ्रीजमध्ये ठेवून 15 ते 20 मिनिटांनी दुसरा आणि त्याच्यानंतर तिसरा अशा पद्धतीने हे करावं लागतं. आता मी असंच पोर करून तुम्हाला दाखवतोय. हे शॉर्ट ग्लासेस छोटे छोटे ह्याच्यामधनं खूप छान दिसतं म्हणून मी ते वापरतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढंच खायला पण सफिशियंट होतं, हे जास्त पण खाल्लं जात नाही कोणाकडून. थोडे थोडे केशराचे जे दाणे आहेत ते पण आले की चांगलं दिसतं. आणि हा आपला तिसरा रंग. अशा पद्धतीने तीन वेगवेगळ्या रंगांचा आपण पॅनाकोटा बनवू शकतो. हे सगळं आपण एकत्र पण सेट करू शकतो एकमेकावर एक आणि ते एकमेकावर एक केल्यानंतर ते कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी आधीच सेट करून आणलेलं आहे, कारण की त्याला सेट व्हायला खूप वेळ लागतो. तर आता आपण तेही बघूया की ते कसं दिसतं. हे मी एकाच्यावर एक तीन वेगवेगळ्या पद्धतीचे असे लेअर सेट केलेले आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा. परत ह्याच्यात मी कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरल्यामुळे थोडे रंग फिकट आहेत पण फ्लेवरफुल आहेत. तर हे आपण असं सर्व करू शकतो पॅनाकोटा. आता आपण केक तयार झालाय का ते बघूया. पंचामृती केक, केक छान तयार झालेला आहे. केक झाला की नाही हे बघण्याची आणखीन एक पद्धत असते, त्याच्यामध्ये नाईफ घालून बघायची आणि ती जर का नाईफ स्वच्छ आली अशी तर केक झालाय. तर आता हा केक आपला तयार झालाय. मी ह्याच्या बाजूनी फक्त एकदा नाईफ फिरवून घेतो ह्याचं, जेणेकरून आपला केक व्यवस्थित डिमोल्ड होईल. आता मी या केकला डिमोल्ड करून घेतो. केक डिमोल्ड झालेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. तुकडे करण्यासाठी मी ही ब्रेड नाईफ वापरतोय केकसाठी. ही थोडी सरेटेड असते, याला असे खालनं दाते असतात, त्याच्यामुळे हीच अशाच प्रकारची नाईफ तुम्हाला वापरायला लागते केक कट करण्यासाठी. तर आता मी ती नाईफ वापरून याचे छोटे छोटे तुकडे करतोय.
हे असतं पंचामृत. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता जे आपण पदार्थ वापरले याच्यामध्ये तेच आहेत. मध हे याच्यामध्ये तूप आहे, साखर आहे, दूध आहे आणि दही आहे, हे या सगळ्यामध्ये आहे आणि तेच हे सगळे पदार्थ आपण वापरलेले आहेत आपल्या केकमध्ये. तर हा असा आरोग्यवर्धक आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा पंचामृत केक. कशा वाटल्या तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपीज, पंचामृती केक आणि ट्राय कलर्ड पानाकोटा? तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा. FB आणि YouTube लाईक, शेअर, कमेंट करा. मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.